आता आपण काय वाचलं काय वाचलं? तिने मामाला विचारलं ना, काय आणलं खाऊ? मामा म्हणाला, मी पेढे आणले, बदामी पेढे. आणि किती? 16. 16 पेढे आणले. ती म्हणाली, बाप रे, 16 पेढे आणि ते पण बदामी, वा मज्जा. तिला खूप आवडायचे पेढे. आणि मग पण उशीर होत होता, शाळेत जायला निघाली होती की नाही, ती दप्तर घेऊन निघाली आणि तेवढ्यात मामा आला, म्हणून तिला उशीर होईल म्हणून ती म्हणाली, जाऊ दे, मी नंतर शाळेत ना आली, घरी परत आली की मग पेढे खाणार, आता मी शाळेत जाते. आणि मग ती ओरडतच गेली शाळेत की मी आता घरी आल्यावर मी पेढे खाणार. आणि मग ती पळत पळत शाळेत गेली. आणि मग शाळेत गेल्यावर शाळेत बसली, पण अभ्यासात तिचं लक्ष नव्हतं. ती सारखी विचार करत होती की घरी पेढे आहेत, घरी गेल्यावर आपण पेढे खाऊया, असे तिच्या मनात विचार चालू होते. तिच्या डोळ्यासमोर सारखे पेढे दिसत होते. कळलं का? समजलं का? तुम्हाला असं होतं की नाही? तुम्हाला पण होतं ना, घरी घरी जर आई खाऊ छान काहीतरी बनवणार असेल, पावभाजी किंवा काही लाडू बनवणार असेल घरी, तर तुम्हाला समजा आईने सांगितलं असेल, तुम्ही शाळेत गेले, तर तुम्हाला असं होतं ना की अरे घरी आईने काय बनवलं असेल खाऊ, लाडू बनवले असतील का, पावभाजी बनवली असेल का, असं होतं ना तुम्हाला? होतं की नाही? आठवण येते ना घरची, आई काय करत असेल, हो ना? कळतंय का तुम्हाला मी बोलते ते? समजतंय का कि नाही? होतं ना असं? अभ्यास करतोय शाळेमध्ये, मी शिकवते, तुम्ही अभ्यास करता, पण आई काय करते ते आठवत राहत. आईने घरी लाडू बनवले का, आईने घरी खाऊ बनवलाय का, होतं की नाही असं? श्रीकांत, स्नेहल, सुमेध, असं होतं ना? शाळेत आले तरी लक्ष घरी असतं. तसं इथे लीलाचं झालं. तिला डोळ्यासमोर ते पेढे दिसत होते अभ्यास करताना, पेढे, अरे हा पेढे घरी, तेच आठवत होतं तिला. कळलं का? मग पुढे काय झालं बघा. आता शाळा सुटली आणि ती घरी आली, मग काय झालं बघा. पेढे कुठे आहेत? इथून वाचा, हे पूर्ण वाचा, हे पूर्ण वाचा, आता पूर्ण वाचा, वाचा. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला, उघडून बघते तर डबा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेडा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसे होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला, काय ग आई? नीला पळसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे म्हणजे? कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले? मी खाल्ले 8 अन नदीला दिले 8, नीला म्हणाली. हा, वाचलं सगळ्यांनी? वाचलं सगळ्यांनी? वाचलं का? झालं वाचून? आता माझ्याकडे बघा, आता माझ्याकडे बघा, आता माझ्याकडे बघायचं, पुस्तकात बघायचं नाही. मी वाचणार आहे, तुम्ही बघायचं इकडे. हां, पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डब्बा ठेवलाय. लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला, उघडून पाहते तर काय, डब्बा सगळा रिकामाच. आई, यात तर एक पण पेढा नाहीये. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. अरे पेढे कसे नाही, मी तर ठेवले होते आत.
आई म्हणाली अग असं कसं होईल, तिने ताईला हाक मारली, ताई इकडे ये, ताईला हाक मारली आईने, नीला ए नीला इकडे ये, नीला आली, काय ग आई, अग नीला परसातून पळत आली, अग पेढे कुठे गेले, आईने विचारलं नीलाला, नीला म्हणाली कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले, मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ, समजलं वाचलं हा। आता सांगा बरं मला, आता लीला, श्रीकांत श्रीकांत समोर बघ, लीला शाळेत गेली होती, शाळेतून घरी आली, शाळेतून घरी आल्या बरोबर तिने आईला काय विचारलं, शाळेतून घरी आल्या बरोबर लीलाने आईला काय विचारलं, हा श्रीकांत श्रीकांत, अरे अरे नाही श्रीकांत नाही नाही नाही, मी फक्त एवढंच विचारलंय की लीला शाळेत गेली होती की नाही, ती शाळेतून घरी आली, घरी आल्याबरोबर तिने आईला विचारलं काय, काय विचारलं आईला, काय विचारलं लीलाने आईला, हा स्नेहल स्नेहल बोल, नाही नाही स्नेहल नाही नाही, सुमेध सुमेध तू हातवर केला होता ना, हा बोल सुमेध, आई ने कुठे आहे, व्हेरी गुड, पेढे कुठे आहेत, ती शाळेत गेली होती ना, शाळेत आल्याबरोबर दप्तर टाकलं आणि आईला विचारलं आई पेढे कुठे आहेत असं विचारलं आईला, हो की नाही, कारण तिला शाळेत पण तेच आठवत होत, पेढे मामानी पेढे आणले होते, ती खाल्ले नव्हते ना, शाळेत जायला उशीर होईल म्हणून ती म्हणाली नंतर नंतर खाते शाळेतून आल्यावर, आणि ती गेली शाळेमध्ये दप्तर घेऊन, पण शाळेमध्ये पण तिचं लक्ष लागत नव्हतं अभ्यासामध्ये, अभ्यास करताना तिला आठवत होते पेढे, घरी गेल्यावर पेढे खायचे तेच आठवत होत, हो की नाही, तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते, आणि मग घरी आली दप्तर टाकलं आणि आधी आईला विचारलं पेढे कुठे आहेत, आईला विचारलं, मग आई काय म्हणाली, आईने पेढे कुठे ठेवले होते, आईने पेढे कुठे ठेवले होते, श्रीकांत हा स्नेहल बोल, स्नेहल स्नेहल सांग, कुठे ठेवले होते, शिंकाळ्यावरच्या बुट्टी, शिंकाळा, शिंकाळा म्हणजे इथे दाखवलंय का चित्रात, नाही दाखवलंय ना, बर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते, व्हिडिओ नंतर दाखवणार त्याच्यात बघू आपण, असं वरती लटकवलेलं असतं त्याच्यामध्ये डब्बा ठेवलेला होता, शिंकाळा असतं की नाही असं लटकवायचं, त्याच्यामध्ये डब्बा ठेवला होता त्याच्यात पेढे होते, हो की नाही, आईने सांगितलं त्या शिंकाळ्यावरच्या बुट्टीमध्ये डब्बा ठेवलाय त्याच्यात बघ, मग लीलाने काय केलं, लीला लगेच गेली आणि ते असं काढलं का, काय केलं लीलाने, काय केलं, हा स्टूल घेतला लीलाने, काय केलं स्टूल, स्टूल ठेवला त्याच्यावर उभी राहिली आणि तो डब्बा काढला आणि डब्बा उघडून पाहिला तर काय दिसलं, काय दिसलं त्याच्यात,
सुमेध, हाँ बोल सुमेध। हाँ पेड़े नव्हते त्या डब्यामध्ये, उडून बघते अरे पेडेच नाहीये, मग काय झालं? लीला काय बोलली मग? लीला काय म्हणाली? हा स्नेहल बोल, स्नेहल हो, पण मग लीला काय म्हणाली? बरोबर बोल, हा ती उघडून बघितलं, अरे मग ती ओरडली, आई आत तर एकही पेढा नाहीये, कुठे गेले पेढे? ओरडली ती, ओके ने। मग आई काय म्हणाली? आई काय म्हणाली? श्रीकांत, श्रीकांत श्रीकांत तुझं लक्ष नाही, श्रीकांत चूक आहे, तुझं लक्षच नसतं माझ्या बोलण्याकडे। मी विचारलं आई काय म्हणाली, आईने काय केलं? स्नेहल बोल, स्नेहल बोल। आईना, आई काय म्हणाली? अग असं कसं होईल, मी ठेवले होते ह्याच्यात, मग तिने कोणाला हाक मारली? आईने कोणाला हाक मारली? हा तिची बहीण, ताई होती की नाही, नीला, तिचं नाव काय? नीला, तिला हाक मारली। बाहेर ती खेळत होती परसात, परसात म्हणजे अंगणामध्ये, घराच्या बाहेर अंगणात परसात खेळत होती, तिला हाक मारली, नीला ए नीला इकडे ये, नीलाला बोलवलं आणि तिने विचारलं, आईने तिला विचारलं, आईने नीलाला काय विचारलं? आईने नीलाला काय विचारलं? हा बोल स्नेहल, बोल स्नेहल, सांग। नाही नाही स्नेहल, नाही, मी विचारलेला प्रश्न समजूनच नाही घेत तू। नाही, मी विचारलंय आईने नीलाला काय विचारलं? सुमेध तुझ्याकडे पुस्तक आहे का? सुमेध तुझ्याकडे पुस्तक आहे का? पुस्तक आहे ना का? नाहीये, आहे ना, मग वाच ना त्याच्यात। हा वाच, वाच, पुस्तक आहे ना तुझ्याकडे, मग त्याच्यात वाच, वाच त्याच्यात। आईने नीलाला काय विचारलं? हा बोल स्नेहल, स्नेहल बोल। एवढंच सांगायचंय? नाही स्नेहल, फक्त एवढंच सांगायचंय, आईने नीलाला बोलवलं आणि तिला विचारलं, काय विचारलं असेल, काय विचारलं असेल नीलाला? डब्यात पेढे नव्हते ना, मग तिने विचारलं अगं पेढे कुठे गेले, एवढंच विचारलं। किती सोप्प आहे, हा आईने विचारलं अरे पेढे कुठे गेले, नीलाला विचारलं, कळलं? मग नीला काय म्हणाली? नीला काय म्हणाली? श्रीकांत, श्रीकांत बोल, श्रीकांत। सुमेध सांगतो का? थांब सुमेध एक मिनिट थांब, श्रीकांत काय सांगतो? सुमेध था, सुमेध था, श्रीकांत बोल, श्रीकांत बोल। आता
आईने विचारलं ना नीलाला, नीला अगं पेढे कुठे गेले? मग नीला म्हणाली मीच खाल्ले, मी खाल्ले 8 आणि नदी, नदीला पण दिले 8 असं म्हणाली नीला. म्हणजे 8 आणि 8 16 संपले. 16 पेढे आणले होते ना मामाने, मामाने किती पेढे आणले होते? 16. 8 8 समान वाटणी केली, 8 मी खाल्ले आणि 8 नदीमध्ये टाकून दिले, नदीला दिले. कळलं असं नीला म्हणाली. आता बघा पुढे काय झालं. तू आता हे वाचा, इथपर्यंत इथपर्यंत वाचायचंय, हे सगळं वाचा, इथून इथून वाचा. हा वाचा. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली, अगं हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदी बाईला विचारलं, नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत 16, तू घे 8 मला दे 8. कळते का तुम्हाला? मजेशीर गोष्ट आहे. आता काय झालं, आता काय झालं? हा काय म्हणतो श्रीकांत बोल. हा मग तिने काय केलं, तिने काय केलं? आई, आईने लीलाला विचारलं ना, लीलाने काय सांगितलं? 8 पेढे मी खाल्ले आणि 8 पेढे नदीला दिले. मग आई रागवली, आई म्हणाली तू बदामी पेढे नदीमध्ये टाकले, मूर्ख कुठली? नदीमध्ये पेढे टाकतात का कोणी? मग नीला काय म्हणाली? नीला आईवर, आई नीलावर ओरडली. मग नीला म्हणाली तूच म्हणाली ना कि नको खाऊ. मग मी माईला विचारलं, माई म्हणाली नको खाऊ. मग मी नदीला विचारलं, लीलाने आईला विचारलं मी पेढे खाऊ का? आई म्हणाली नको खाऊ. माईला विचारलं मी पेढे खाऊ का? माई म्हणाली नको खाऊ. मग मी नदीला विचारलं मी पेढे खाऊ का? मग नदी काय बोलली? तू 8 पेढे खा आणि 8 पेढे मला दे, असं नदी बोलली. कळलं का? हा पुढे वाचा. अग पण नदी कशी बोलेल? वाचा वाचा पुस्तकात. माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी. नीला म्हणाली काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अग माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली, तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला, विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. लीला अन नीला घ्या एक एक पेढा अन खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. वाचलं सगळ्यांनी? हॅलो वाचून. सुमेध तुझ्याकडे पुस्तक आहे ना? सुमेध मग तू पुस्तकातलं वाचलं का? वाचून झालं का? वाचलंस का आत्ता? हा
बर आता ते, हाँ ते, बोल फेब्रुवारीला बर हाँ अब क्या काय झालं हाँ आता आईने नीलाला काय विचारलं आईने नीलाला काय विचारलं काय विचारलं आईने नीलाला बोल स्नेहल स्नेहल सांग स्नेहल स्नेहल आईने नीलाला काय विचारलं काय विचारलं आईने नीलाला हा स्नेहल स्नेहल बोल आपण हे वाचलं ना हे वाचलं ना आपण आता हे वाचलं ना मग मी काय विचारलं तुम्हाला आईने नीलाला काय विचारलं काय विचारलं आईने नीलाला हा बोल बोल स्नेहल बोल आईने नीलाला काय विचारलं अग पण नदी कशी बोलेल नीलाने काय सांगितलं नदी मला म्हणाली कि तू आठ घे आणि मला आठ दे नदी बोलली असं सांगितलं ना मग आई म्हणाली नदी बोलते नदी कशी बोलेल मग नीला काय म्हणाली लीलाशी बोलते ना नदी तशीच माझ्याशी बोलली नदी लीलाला बर्फाचा गोळा खायला सांगते नदी लीलाला शाळा बुडवायला सांगते हो कि नाही तशीच ती माझ्याशी बोलली आता लीलाला समजलं की आपण जे खोटं खोटं गंमत सांगत होतो की नाही नदी बोलते हे आपल्यावरच उलटलंय समजलं का समजतंय का थोडं थोडं आता लीला चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती मग आता लीला काय म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई तिला समजलं की असं खोट खोट बोलायचं नाही गंमत गंमत करायची नाही नदीशी बोलायला आता जाणार नाही लीला काय करायची रोज रोज नदीकडे जायची आणि बोलायची ना नदीशी गप्पा करायची पण नदी बोलत नव्हती लीलाच बोलायची स्वतःच हो कि नाही आणि सांगायची नदी बोलते हो कि नाही नदीने मला सांगितलं गोळा खा नदीने मला सांगितलं की शाळा बुडव आता तिला समजलं की असं खोटं बोलून चालणार नाहीये आणि मग तिने काय केलं ती आईला म्हणाली की मी आता नदीशी बोलायला जाणार नाही कळलं आणि मग माईने काय केलं माई त्या हसायला लागल्या आजी आजीला हसू आलं आणि आजी कपाटाकडे गेली कपाट होत की नाही कपाटाकडे गेली आणि तिथन तिने डब्बा काढून आणला आणि डब्बा त्याच्यातनं पेढे दिले नीलाला दिला नीलाला दिला पेढा आणि पेढा घेतला आणि नीला खेळायला पळाली समजलं अशी ती गोष्ट आणि माई काय म्हणाली नीला पळाली ना गोठ्याकडे गोठा गोठ्याकडे गेली तर माई काय म्हणाली आता ही म्हशीला बोलायला शिकवते की काय म्हशीला बोलायला लावते की काय नदीला जसं बोलायला लावलं तसं म्हशीला बोलायला लावते की काय असं माई म्हणाली समजली आहे गोष्ट थोडी मजेशीर थोडीशी अवघड आहे तुम्हाला समजायला कळली आहे हा ठीक आहे तुम्ही आज वाचा आपण एक व्हिडिओ बघूया व्हिडिओ व्हिडिओ बघूया आपण एक हा ओके ही मीटिंग आता मी इथे एंड करू का किती वाजले दोनच मिनिट आहेत ना बर
दोन मिनिट थांबा, मी तुम्हाला व्हिडिओ. तुम्हाला आपल्या मनाप्रमाणे गप्पा गोष्टी मजा मस्ती धमाल करायला आवडते ना? या पाठातील लीलाला खोड्या करायला खूप आवडते. ती कोण कोणत्या खोड्या, आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली. ती पण नदी कशी बोलणार? तर लीला पळाला. तिला सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी का नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडव बिंधा. तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचं तिला कळलं होतं. तिने आई आणि माईला पण सांगितलं होतं. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोललं नाही. काही दिवसांनी आला भोला. कोण आहे भोला? म्हणजे लीलाचा मामा. कोण आहे हा? हा कोण आहे? लीलाचा मामा, भोला मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली. लीला कुठे निघाली आहे? लीला कुठे निघाली आहे? शाळेत जायला निघाली. आणि भोला मामा आला. तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. तिला खूप आनंद. काय खाऊ आणलास? तिने विचारलं. खाऊ आणला. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्या बरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या आता काय अभ्यासामध्ये लक्ष नाहीये लीलाच. तिला आठवत आहे घरी पेढे आहे, हो की नाही? तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. डोळ्यांसमोर पेढे नाचत होते. एक्स्ट्रा क्लासेस लगेंगे. ओके, चेक करते हैं. जहां उनकी नजर हो आप वही नजर आओ विद गूगल एड्स. ये आपका एड इंटरेस्टेड खरीदा. पेढे कुठे आहेत लीला? आता ती शाळेत ना आली घरी, हो की नाही? आल्या बरोबर विचारले. आईला विचारलं. आई पेढे कुठे आहे? आईला विचारलं. म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल. हे काय हे काय? याला काय म्हणायचं? शिंकाळ. शिंकाळ्यावरच्या त्या बुट्टीमध्ये डब्बा ठेवलाय, कळलं? डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आणि बघितला तिने डब्बा उघडून, डब्यामध्ये पेढे होते का? रिकामा. डब्यात पेढेच नव्हते. आई, यात तर एक पण पेढा नाही. आता ती चिडली. ती काय म्हणाली, एक पण पेढा नाही, याच्यात कुठे गेले पेढे? हो की नाही? लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटली. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. ताई नीला. नीला तिच्या ताईला हाक मारली. काय ग आई? नीला परसातून पळत आली. ही कोण आहे? ही कोण आहे? हिचं नाव काय? हिचं नाव काय? हा नीला. लीलाची ताई नीला. अगं पेढे कुठे गेले? कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. म्हणजे मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला काय म्हणाली? मीच खाल्ले. मी 8 पेढे खाल्ले आणि नदीला, या नदीला 8 पेढे दिले. कळलं का? नीला म्हणाली, तू बदामी पेढे नदीत टाकले, मूर्ख कुठली? आई नीला ओरडली. आई रागवली का? का? कारण तिने पेढे नदीमध्ये टाकले. 8 पेढे बदामी पेढे नदीमध्ये टाकले. अगं हो, तू म्हणाली पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. सगळेजण नको खाऊ, नको खाऊ म्हणाले. मग मी नदी बाईला विचारलं. नदीशी बोलली की मी पेढे खाऊ का, असं विचारलं तिने नदीला.
नदी म्हणाली, लीला ग लीला पेढे आहेत 16, तू घे 8 मला दे 8। अग पण नदी कशी बोलेल? माझी म्हणाली, नदी बोलते का? नदी बोलते का? नदी कशी बोलेल? माई अन आई एकदम म्हणाल्या, कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी। नीला म्हणाली, नीला काय म्हणाली? जशी लीलाशी बोलते नदी तशीच माझ्याशी। काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते ना? मग माई म्हणाली, नदी तुझ्याशी बोलते ना, रोज रोज बोलते ना, तुला गोळा खायला सांगते, तुला शाळा बुडवायला सांगते, तुझ्याशी बोलते ना नदी? माईने विचारलं, अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते। लीला काय म्हणाली कि नदी सांगते तिला गोळा खा, शाळेत जाऊ नको, असं नदी बोलते। समजलं हो की नाही ग लीला? लीला मध्येच बोलली, लीला आता चिडली, तिची खोडी तिच्यावरच उलटली होती।